बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे व मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कुडुसकर यांची भेट घेतली। या बैठकीदरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांवर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी आश्वासन देत त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे ऑन दी स्पॉट मार्गी लावले। तर पाहूया कोणते मुद्दे मनसेच्या शिष्टमंडळाने उपस्थित केले आणि त्यावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी काय आश्वासन दिलं। सर्वप्रथम मनसेच्या वतीने 72 ठोक मानधन शिक्षकांच्या थकित वेतनातील 13 महिन्यांचा वेतन फरक त्वरित अदा करणे या विषयावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांचे लक्ष वेधले, ज्यावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितलं की जो 72 ठोक मानधन शिक्षकांच्या थकित वेतनातील 13 महिन्यांचा वेतन फरक आहे तो येत्या 7 दिवसात महापालिकेच्या वतीने अदा केला जाईल। 72 ठोक मानधनावरील शिक्षक आहेत आपल्याकडे की गेल्या 13 महिन्याचा एरियस असा एक प्रत्येकी 88,000 ते 90,000 प्रत्येकाचे जर आपण धरले तर 50 ते 60 लाख रुपये अनेक वर्षानुवर्ष हे पैसे यांना मिळालेले नव्हते। आज हा प्रश्न मार्गी लागला मनसेच्या निवेदनानंतर आणि ह्या 72 शिक्षकांना पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंटला हे पैसे येतील असं आश्वासन आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी आज दिलं आहे, त्यामुळे आज हे सगळे शिक्षक जे आलेले होते ते समाधानी आहेत। 75 शिक्षक ज्यांचं जून 17 ते जून 18 पर्यंत ठोक मानधनावर असलेल्या शिक्षकांचा जो फरक द्यायचा आहे तो फरक दिला गेलेला नव्हता, कारण ते कोर्टामध्ये त्यांचं प्रकरण होतं। त्याचा निर्णय झालेला आहे, आपण विधिज्ञांचं मत पण घेतलेलं आहे आणि त्यांना तो फरक जो आहे तो देय असल्यामुळे त्यांना आपण देणार आहोत। हा मुद्दा मनसेच्या माध्यमातून ऑन दी स्पॉट मार्गी लागला। या मुद्द्यासह मनसेने अशी देखील जोरदार मागणी केली की नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील फी न भरल्यास पाल्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या, ट्यूशन फी व्यतिरिक्त फीसाठी तगादा लावणाऱ्या मुजोर खाजगी शाळांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, ज्यावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी असं आश्वासन दिलं की शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी नियमांची पायमल्ली करणाऱ्या शाळांच्या विरोधात येत्या काही दिवसात नवी मुंबईतील सर्वच खासगी शाळांची शिक्षण विभाग कार्यालयात एक बैठक आयोजित करून तातडीने मार्ग काढण्यात येईल। तसेच पालकांच्या तक्रारींसाठी कायमस्वरूपी एक महापालिका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल। शाळातले जे शाळांच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मेसेजेस पाठवले जात आहेत, जबरदस्ती केली जाते फीच्या संदर्भात आणि ॲक्टिव्हिटी फी फी पण भरून घेतली जाते किंवा ती त्याची मागणी होते। मुळात ट्युशन फी भरली जावी त्याच्याबद्दल जबरदस्ती करू नये आणि ती भरली नसेल तर वंचित कोणत्याही पाल्याला ठेवता येणार नाही असं शासन निर्णय म्हणतं। पण नवी मुंबईमध्ये शिक्षण विभागाचं कोणताही निर्बंध किंवा कोणताही दबाव या शाळांवरती दिसत नाही आहे। पुढच्या 2-4 दिवसात या शाळांच्या मॅनेजमेंटबरोबर मीटिंग घेऊ, पत्रकार परिषद घेऊ, ड्रॉबॉक्स ठेवू आणि जर वाटलं तर त्याची मान्यता रद्द करू अशी सक्त कारवाई करण्याचा शब्द कोडुसकर आणि अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी आम्हाला दिला आहे। तो जर नाही झाला विद्यार्थी सेनेच्या वतीने कोडुसकरांच्या कॅबिनची प्रत्येक काच आम्ही फोडून टाकू हे सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। पुढच्या काही दिवसात शिक्षणाचा मुद्दा हा प्रचंड संवेदनशील होणार आहे। प्रायव्हेट शाळांचा RTEमध्ये ज्यांच्या ॲडमिशन आहेत RTEच्या ॲडमिशनमध्ये काही त्रास होतो किंवा RTEमध्ये ॲडमिशन असतानाही काही ठिकाणी फीची मागणी केली जाते तर त्या तक्रारी इंडिव्हिज्युअल कोणाच्या असतील तर त्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यायला सांगितल्या आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत। दुसरा विषय प्रायव्हेट शाळांच्या बाबत जे टर्म फी आणि इतर फी वसुलीच्या बाबत सतत नोटिसेस किंवा मेसेजेस
पालकांना दिल्या जातात, तर त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आणि त्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये एक सर्व संस्थांसोबत बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना देण्यात येतील की आपण शासनाचे जे निर्देश आहेत कोविडच्या सिच्युएशनमध्ये कुठली फी घ्यायला पाहिजे आणि फीसाठी वारंवार तगादा लावू नये या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्याच्याशी त्यांना अवगत केल्या जाईल. आणि तरीही जर कुठल्या शाळा जर अशा पद्धतीचा पालकांसोबत व्यवहार करत असतील तर आपण त्यांच्यावर कारवाई करू. या महत्त्वाच्या मुद्द्यांसह मनसेच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना मुक्त करणे तसेच कोविड कामातून मुक्त करून त्यांना अध्यापन करण्यास मंजुरी द्यावी हा देखील विषय उपस्थित करण्यात आला, ज्यावर अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितलं की या मोहिमेतून प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना मुक्त करणे याविषयी 50 वर्षांवरील शिक्षक ज्यांना बीपी मधुमेह यांसारखे विकार असतील त्यांना या कामातून मुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले. शिक्षकांचा जो विषय की प्राथमिक शाळेतले शिक्षक गेली 4 महिने जे शिक्षणाचं कार्य आहे त्यांचं पाल्यांना ते सोडून ह्या कोविडच्या कामात आहेत, कोविड योद्धे म्हणून काम करत आहेत, पण आता त्यांना खऱ्या अर्थाने शाळांमध्ये भले शिकवता नाही आलं तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया जी सुरू आहे त्याच्यामध्ये वेळ द्यायचा आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यातून रिलीफ करावं त्या 500 ते 600 शिक्षकांना असं आम्ही त्यांना सांगितलं. त्याच्यात एक मध्यम मार्ग असा निघाला की ज्यांना डायबिटिक आहे, ज्यांना बीपी आहे किंवा मोठे आजार आहेत की ज्याच्यामुळे कोविड लवकर प्रादुर्भाव तसा पसरू शकतो अशा शिक्षकांना, शिवाय जे 50 वर ज्यांचं वय अशा शिक्षकांना त्याच्यातून सर्वप्रथम रिलीफ उद्याच्या उद्या मिळेल असं एक अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला आहे. शिवाय माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो कार्यक्रम राज्य शासनाचा आहे त्याच्यामध्ये आमच्यासारखे राजकीय पक्ष यांचे कार्यकर्ते आम्ही आज देणार आहोत. आमचे 50-50 कार्यकर्ते नक्की असतील. इतर पक्षांनी जर दिले आणि ती संख्या जर लवकरात लवकर येत्या 10 दिवसात ती झाली पूर्ण तर ह्या शिक्षकांना पुढच्या 10 दिवसामध्ये इतर जे उर्वरित शिक्षक आहेत त्यांनासुद्धा रिलीफ मिळेल असा सुद्धा एक शब्द त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिला आहे. कोविडच्या ज्या ड्युटीज शिक्षकांना लावण्यात आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 4 महिन्यापासून सतत कोविडमध्ये काम करतो आहे, आम्हाला थोडा रिलीफ देण्यात यावा. तर आता सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, सगळेच कोविडमध्ये आहेत आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडायची आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण रिलीफ देता येणार नाही, ड्युटी कॅन्सल करता येणार नाही. परंतु त्यात आपण असा निर्णय घेतला की जे ज्यांचं 50 पेक्षा जास्त वय असेल आणि कोमॉर्बिड असतील, ज्यांना BPI डायबिटीज आहे अशा शिक्षकांना मात्र आपण त्याच्यातून रिलीफ देऊ आणि जसजसे इतर कर्मचारी मिळतील तसतसं आपण त्यांना या ठिकाणून रिलीव्ह करू. मनसेने यावेळी ही देखील मागणी लावून धरली की कामगारांचा PF न भरणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ज्यावर अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की PF न भरणाऱ्या ठेकेदारांच्या प्रकरणाबाबत योग्य ती दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासन नक्कीच कारवाईचा बडगा उगारणार. शिवाय या सगळ्या विषयामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ज्यांना PF भरलेला नव्हता, ज्या शालेय शिक्षण विभागातील कामगारांचा त्या शालेय शिक्षण विभागातील कामगारांचा PF लाखोंचा बुडून करोडोचा PF बुडूनसुद्धा रिटेंडरिंगमध्ये परत त्याच कॉन्ट्रॅक्टर यांनाच कंत्राट कसं काय मिळतं हा एक आक्षेपाचा मुद्दा आज आम्ही मांडला. रिटेंडरिंग ते थांबवावं, ते कॉन्ट्रॅक्टर जोपर्यंत PF मागच्या कामगारांचा पगार देत नाही, तो PF संपूर्ण भरत नाही, तोपर्यंत त्यांना हे रिटेंडरिंगमधलं कंत्राट देऊ नये असे 4 ते 5 मुद्दे आज आम्ही बोललोय, ते बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहेत. यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी असाही आरोप केला की शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे खासगी शाळेतील व्यवस्थापनासोबत हितसंबंध जोडले गेले असल्यामुळेच खासगी शाळांवर कारवाई करण्याचा बडगा महापालिकेच्या वतीने उगारला जात नाही आणि म्हणूनच त्यांनी अशा अधिकाऱ्यांच्या चौकशीची देखील मागणी यावेळी केली. मला असं वाटतं की यांचं नियंत्रण नाहीये, यांना फक्त ऍडमिशन करायची आणि अहो यांच्या केंद्र समन्वयाला विचारत नाही DPSवाले हे गेले की यांनी कधी स्वतःच्या अधिकाराचा वापर केलेला नाही या शिष्टमंडळाने, म्हणून या शाळा मुजोर झालेल्या आहेत. मला असं वाटतं की शासन निर्णयामध्ये अत्यंत कडक भाषेत सांगितलेलं आहे, ती कडक भाषा फक्त पेपरवर नाही कृतीवरती आणली पाहिजे. आता आमच्या समोर कोडूसकर लिहून पण घेत नव्हते, हे शिक्षण अधिकारी आहेत असे ढिम्म शिक्षण अधिकारी ह्या यांनी दिलेले आहेत, ते जर नाही झालं तर आम्ही आमचा इशारा देऊच, पण मला असं वाटतं की आज सुधारणा होईल. आज बऱ्यापैकी झालेला अवमान याच्यात थोडंसं सुधारणा कोडूसकरांनी करावी आणि नुसतं नोटिसा काढू नये हो. नोटिसा आम्ही शाळेत आमचे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी गेले, मनसेचे पदाधिकारी गेले, ते म्हणतात शिक्षण अधिकाऱ्यांची नोटीस आली नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्रकात आलेलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी एक प्रत काढताय का? तुमचे केंद्र समन्वयक जातात का शाळांमध्ये ते पत्रक घेऊन?
तुम्ही पालकांनी तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर तुम्ही जाहीर केला, मोबाईल नंबर जाहीर केला, तिथे अधिकारी उपलब्ध नसतात, फोन उचलायला कोण नाही. संख्या मॅडम, मला असं वाटतं की त्यांचं त्यांना शाळेवरती कोपर करण्याच्या पाठवलेलं आहे, त्या सहाय्यक निरीक्षक म्हणून आता नाही आहेत. अशा वेळी शिक्षण मंडळाने का लाड लावले आहेत, कोडूसकर का कारवाई करत नाही आहेत, संजय काकडेसाहेब का कारवाई करत नाही आहेत, त्यांना पाठवू आता त्या कोपरखेरण्याच्या शाळेवरती. 100% आम्ही फादर ॲग्नलला गेलो, आम्ही DPSला गेलो, संख्या मॅडम येऊन गेल्या. संख्या मॅडमनी 2 ॲडमिशन्स पाठवले, या केंद्र समन्वयाने हे 1 ॲडमिशन पाठवलं, असं सरळ स्पष्ट सांगितलं जातं. आयुक्तांना पण विनंती आहे की आपण याच्याकडे लक्ष द्यावं. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या शिक्षण विभागात आहे, त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. या विषयांसह इतर शिक्षण विभागाशी संबंधित विषय देखील या बैठकीत मनसेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले. सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी यावेळी मनसेने प्रशासनाला असाही इशारा दिला की जर येत्या 5 दिवसात वरील मागण्यांवर कारवाई न झाल्यास मनसे या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.